आज नंद गणपती संग्रहालयामध्ये नाशिकचे संतोष हुरळीकर व सौप्रिया इंगळे लेखिका कवयित्री चित्रकार आलेले आहेत। हुरळीकरांना तो तुम्ही पाहिलंच असेल सगळं। आज आपण त्यांच्याकडनं त्यांनी पूर्ण दिवसभरात हे संग्रहालय पाहिलं आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया संग्रहालयाबद्दल। नमस्कार, माझं नाव प्रिया इंगळे, मी अकोला येथून आली आहे। आज संग्रहालयात या संग्रहालयात आल्यानंतर असं वाटतंय की बुद्धीची देवता श्री गणेश यांची इतकी रूपं पाहिल्यानंतर भारतातल्या प्रत्येक कलाकाराने या संग्रहालयाला भेट द्यावी, आणि एवढी कला या संग्रहालयाला भेट दिल्यानंतर जी कला एखाद्या कलाकारामध्ये उपजत असते त्या कलेला आणखी उजाळा मिळेल, आणि त्यासाठी प्रत्येक कलाकाराने भारतातल्याच नाही तर विदेशातल्याही कलाकारांनी इथं एकदा येऊन नक्कीच भेट द्यावी। संतोष उदलीकर भी आजपर्यंत खूप लिहिलंय, खूप वाचलंय, खूप हिंडलोय, खूप ठिकाणी गेलोय, पण अगदी अंतःकरणापासून मनापासून कौतुक करावं अशा ठिकाणी मी आज आहे। या संग्रहालयाच्या अगदी सुरुवातीला म्हणजे जेव्हा हे स्ट्रक्चर वगैरे बांधकाम सुरू होतं तेव्हापासून माझं इथे येणं जाणं आहे, आणि जेव्हाही इथे येतो तेव्हा प्रत्येक वेळी या संग्रहालयाला भेट देतो आणि प्रत्येक वेळी ह्याचं वेगळं रूप पाहतो। इथल्या गणेशाच्या इतक्या मूर्ती म्हणजे असंख्य, आता मला त्या नंबर मध्ये माहित नाही किंवा एवढ्या 4,000 5,000 असं काही माहित नाही, पण असंख्य गणेश मूर्ती एकाच ठिकाणी पाहण्याचा हा योग जो आहे हा अफलातून आहे। अशी म्हणजे रचना किंवा अशी घटना किंवा असं संग्रहालय संपूर्ण जगात कुठेच नाही हा माझा दावा आहे, आणि कुठे असेलही तरी या संग्रहालयामध्ये ज्या ज्या पद्धतीच्या अगदी म्हणजे तांदळावरच्या गणपतीपासून तर अगदी 12-15 फुटाची मूर्तीपर्यंत आणि सगळ्या कन्सेप्ट म्हणजे मानवी जीवनातल्या आणि निसर्गात घडणाऱ्या सगळ्या घटना ह्या इथे मूर्तीरूपात पाहायला मिळतात, ही फार मोठी गोष्ट आहे। म्हणजे माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकाने या संग्रहालयाला भेट द्यावी, नो डाऊट। म्हणजे मी गणेश भक्त आहे किंवा मी गणेश भक्त नाही काही असो, पण जगभरातल्या कलाकारांना अभिवादन करण्यासाठी या संग्रहालयाला भेट देणं गरजेचं आहे असं माझं मत आहे। एक मी साधा सिव्हिल इंजिनियर आहे म्हटलं तर मी मराठी पण आहे म्हटलं तर मी लिहितो, लेखक आहे, कवी आहे, गीतकार आहे, मी चित्रपटासाठी लिहितो, मी माझी अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत, 29 पुस्तकं प्रकाशित आहेत। हे जरी सगळं माझ्या पर्सनल जे आहे बाजूला ठेवून मी बोलतो आहे की इथे आल्यानंतर मी निशब्द होतो। प्रत्येक मूर्तीसमोर जेव्हा मी उभा असतो तेव्हा खरंच सांगतो की ती मूर्ती ज्याने कोणी तयार केली त्या कलाकाराचं नाव माहीत नाही आपल्याला, पण त्याला सॅल्यूट केल्याशिवाय तुम्ही त्या मूर्तीच्या समोरून हलूच शकत नाही। आणि एक महत्त्वाची गोष्ट अजून, या संग्रहालयाला भेट द्यायची असेल तर चिखलदरा या अतिशय नयनरम्य अशा ठिकाणी प्रत्येकाने यावं,
चिखलदऱ्यामध्ये निसर्गासोबत एक दिवस राहा, दोन दिवस राहा, पाच दिवस राहा, पण हे संग्रहालय जर पाहायचं असेल तर सकाळी लवकर या, कारण या संग्रहालयातली प्रत्येक मूर्ती पाहता पाहता तुम्हाला संध्याकाळ होईल हे मी लिहून देतो. ज्याला कोणाला आवड आहे कलेची त्यासाठी माझं हे म्हणणं आहे की संपूर्ण दिवस द्या या सकाळी संग्रहालय पाहण्यासाठी. बस एवढंच माझं म्हणणं आहे, कारण मी जेव्हाही जेव्हा इथे येतो मी दोन दोन चार चार पाच पाच तास या संग्रहालयात असतो तेव्हा कुठे एखादं दालन पाहून होतं. इतकं छान आहे, इतकं छान आहे, इतकं छान आहे. म्हणून प्रत्येकाने भेट द्या आणि वेळ काढून भेट द्या. उगीच आले आणि असं भरभर 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 काहीतरी पाहिलं तसं हे संग्रहालय नाही, कारण हे जगातलं असं एकमेव संग्रहालय आहे. बस मला धन्यवाद दोघांनाही.